हॅलो मित्रांनो वेलकम टू स्टडी रिव्होल्युशन आज आपण बारा जून दोन हजार एकवीसचा द हिंद बघतोय आणि तो हे आपल्या मातृभाषेतून मराठीमधून लेक्चर आजचं सुरू करण्याच्या अगोदर आजचं डिस्कशन सुरू करण्याच्या अगोदर पहिल्यांदा मी तुम्हाला आपल्या लेक्चरचं रोजचं स्वरूप कसं असतं ते सांगतो पहिल्यांदा आपण आर्टिकल डिस्कस करतो जे जे महत्त्वाचे आहेत ते आणि त्यानंतर ज्या महत्त्वाच्या न्यूज आपल्या एक्झामच्या दृष्टीतून महत्त्वाच्या आहेत त्या न्यूज आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो आणि सर्व डिस्कशन आपलं जे असतं ते टोटली एक्झाम ओरिएंटेड असतं त्याच्यामुळं एक्झाममध्ये जास्त मार्क मिळवण्यासाठी याचा शंभर टक्के विद्यार्थ्यांना फायदा होतो अशाच पद्धतीने मी डिस्कशन करण्याचा प्रयत्न करतो सो so, आजचा ट्वेल्थ जून दोन हजार एकवीसचा द हिंदू डिस्कशन करण्यासाठी आपण सुरुवात करूया अगोदर बघू आपण आजच्या लेक्चरमध्ये कोणकोणते महत्वाचे एडिटोरियल आहेत आणि कोणकोणते आपण डिस्कस डिटेलमध्ये करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्या आर्टिकलला डिस्कशन करण्यासाठी सुरुवात करूया सो so, लेट स्टार्ट ज्यावेळेस आपण आर्टिकल आढावा घेतोय ना त्यावेळेस हे जे पहिलं आर्टिकल आहे ती आर रिफोकस द वॅक्सिनेशन कॅम्पेन आर पॉसिबल म्हणजे वॅक्सिनेशन कॅम्पेन जे आपण चालवणार आहोत आता सर्वांना वॅक्सिनेट करण्यासाठी त्याच्यावरती कुठंतरी रिफोकस करणं गरजेचं आहे कुठंतरी रिफोकस करणं पॉसिबल आहे असं या आर्टिकलमध्ये आर्टिकल सांगणार आर्टिकल हे आर्टिकल आहे हे थोडक्यात आपण डिटेलमध्ये बघणार आहोत त्यानंतर रिकाउंटिंग द डेट आताच बिहारमध्ये आपण बघितलं की मोठ्या प्रमाणात रिकाऊंटिंग झाल्यानंतर बहात्तर टक्के संख्या जास्त मृत्यूची निघाली जी अगोदर काउंट केली होती त्याच्या त्याच्यापेक्षा त्यामुळे इथं त्याच्यावर तर आधारित हे आर्टिकल आहे ते सुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार आहोत हे जे आर्टिकल आहे ते मलाडमध्ये जो इन्सिडंट आपण आत्ता झालेला बघितलं त्याच्यामध्ये अकरा लोक मृत्युमुखी पडले होते त्याच्यावर आधारित खऱ्या तर अर्थानं हे आर्टिकल आहे याच्यामध्ये मुंबई बेसमध्ये जे घडलं मलाडमध्ये अकरा लोकं मृत्युमुखी पडली मग त्याच्यामध्ये ज्या बेकायदेशीर बांधकामं आहेत किंवा इलिगल कन्स्ट्रक्शन तिथं मोठ्या प्रमाणात होते त्याच्यावरती भाष्य करणारे हे आर्टिकल आहे आणि हे एक लोकल एरियावरती डिपेंड आहे आणि त्यामुळे आपण हे डिटेलमध्ये बघणार आहोत फक्त तुम्हाला हा एक इन्सिडंट माहिती असायला पाहिजे मलाडमध्ये आत्ताच एक बिल्डिंग कोलॅप झाली आणि त्याच्या शेजारी जे राहणारी लोक आहेत त्याच्यावरती ती बिल्डिंग पडल्यामुळं त्यांच्या रेसिडेन्सवरती ती बिल्डिंग पडल्यामुळं तिथं जवळजवळ अकरा लोकांची डेथ झालेली आपल्याला पाहाव्यास मिळाले त्याच्यावरती आधारित खऱ्या तर हे आर्टिकल आहे हे काय आपण डिटेल बघणार आहोत त्याची ओझरती माहिती तुम्हाला इथंच सांगितले मी आता त्यानंतर हे जे आहे ते द सिग्नल फ्रॉम द इराण प्रेसिडेन्शियल इलेक्शन इज क्लिअर इराण प्रेसिडेन्शियल इलेक्शनवरती भाष्य करणारे आर्टिकल आहे त्यांच्या इंटरनल पॉलिटिक्स रिलेटेड आहे त्यांची इंटरनल सिस्टम कशा पद्धतीनं आहे आणि तिथं कशा पद्धतीनं पार्शियली सिस्टम राबवली जाते हे सांगणारं आर्टिकल आहे आपल्यासाठी ते इम्पॉर्टंट नाही त्यामुळे ते आपण डिटेलमध्ये बघणार नव्हतं आणि हे जे आहे ते पाकिस्तानवरून मायग्रंट जे जे हिंदू झाले पाकिस्तानी हिंदू लोक आहेत त्यांना कुठेतरी अजूनसुद्धा इंडियन सिटीजनशिप दिली गेली नाही किंवा त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यासाठी स्ट्रगल करावं लागतोय हे सांगणारं हे आर्टिकल आहे आणि आपल्यासाठी हे खऱ्या अर्थानं महत्त्वाचं नाही याच्या दृष्टीनं ना दुसरी तु गोष्ट तुम्ही अभ्यासून काही बघा तर एन आर सी मुद्दा चालू आहे नॅशनल रजिस्टर रजिस्टर फॉर सिटिझनशिप हा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात वारंवार चालू आहे मागच्या काही वर्षांपासून त्यामुळं हा मुद्दा या आर्टिकलच्या अनुषंगानं जर काय शिकायचं झालं तर हा मुद्दा एन आर सीचा तुम्ही डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवा तर बघूया आजचं आपलं पहिलं आर्टिकल आपल्यासाठी कोणतं आहे ते पहिलं आर्टिकल बघत असताना इथं आपल्याला वॅक्सिनेशनशी रिलेटेड आपल्या प्रायोरिटीज काय असायला पाहिजे सांगितलेल्या मग ते सांगत असताना यांनी पहिल्यांदा काय केले एक इन्सिडंट सांगितला आहे की Uh, जे वृद्ध दाम्पत्य होतं त्यांना वॅक्सिन घेण्यासाठी ज्यावेळेस ते गेले त्यावेळेस मोठमोठ्या रांगा बघून त्यांना अनेक uh, समस्यांना तोंड द्यावं लागलं त्यामुळे अशा प्रकारचे इन्सिडेंट देशामध्ये मोठ्या प्रमाणात घडत आहेत आणि घडत असतील आणि त्याला अनुषंगून त्याला अनुसरून आपण तशा प्रायोरिटी फिक्स करायला पाहिजे मग त्या प्रायोरिटीमध्ये कशाचा -कशा आपण विचार करायला पाहिजे तर पूअर म्हणजे गरीब लोक आहेत त्यांचा विचार करायला पाहिजे ज्या रिलिजियस मायनॉरिटी आहेत अल्पसंख्यक धार्मिक अल्पसंख्यक संक्य, संख्यक लोक आहेत त्यांचा आपण विचार पहिल्यांदा करायला पाहिजे सोशली डिसएडवांटेज लोक आहेत ज्या कास्टज आहेत त्यांचा विचार म्हणजे सामाजिकरित्या मागास ज्या का जाती आहेत त्यांचा आपण विचार करायला पाहिजे आदिवासी कम्युनिटीज आहेत आदिवासी ज्या जमाती आहेत त्यांचा आपण विचार करायला पाहिजे त्यानंतर रिमोट एरियाज आहेत अशा प्रकारचे जंगली भाग आहेत तिथं ब बेसिक फंडामेंटल नीड्स त्यांच्या त्यांना पोहोचू शकत नाहीत अशा प्रकारच्या भागाचा आपण विचार करायला पाहिजे आणि त्याचबरोबर विशेष म्हणजे वुमन ज्या आहेत त्यांचा आपण या प्रायोरिटीजमध्ये विचार करायला पाहिजे मग त्यांनी इथं एक्झाम्पल दिले छत्तीसगड छत्तीसगड गव्हर्नमेंटचं त्यांनी काय केले द प्लॅन प्रायोरिटाईज रेशन कार्ड होल्डर्स स्पेसिफिकली बिकॉज दे आर पुअर अँड ऑफन लाईव्ह इन अ मल्टी जनरेशन्स लार्जर हाऊसहोल्डस पुटिंग दे मे हायर रिस्क ऑफ इन्फेक्शन म्हणजे जे रेशन कार्ड होल्डर आहेत म्हणजे जे दारिद्र्य रेषेच्या खालचे लोक आहेत ज्यांच्याकडे तशा प्रकारचं रेशन कार्ड आहे अशा प्रकारच्या लोकांना छत्तीसगड गव गव्हर्नमेंटने प्रायोरिटी दिलेली आपल्याला पाहायला मिळते आणि तशा प्रायोरिटी आपण फिक्स करायला पाहिजे असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशन न सुद्धा सांगितले कित्येक वेळा त्यामुळं या आर्टिकलमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केलाय की तुम्ही प्रायोरिटीज फिक्स करा बरोबर आहे वॅक्सिनेट तुम्ही सगळ्यांना करणार आहे ठीक आहे टार्गेट सगळं ठीक आहे परंतु त्याच्यामध्ये एक रचना एक स्ट्रक्चरल बेस त्याला एक असायला पाहिजे वॅक्सिनेट आपल्याला सर्वांना करायचंच आहे परंतु रिस्क बेसिसवरती आपण प्रायोरिटाईज करायला पाहिजे ज्यांना जास्त रिस्क आहे त्यांना फर्स्ट प्रायोरिटी द्यायला पाहिजे त्याचबरोबर जे गरीब लोक आहेत जे सामाजिकरित्या मागास सा आहेत जे धार्मिकरित्या अल्पसंख्यक आहेत आता मुस्लिम कम्युनिटी आपल्यात अल्पसंख्यक आहे मग याला प्रायोरिटी त्यांना द्यायला पाहिजे तशा इतर सर्वच मुस्लिम क कम्युनिटी कि आहे किंवा पारसीज आहेत ख्रिश्चन आहेत ह्या मायनॉरिटी कम्युनिटी आहेत आपल्यामध्ये मग त्यांचासुद्धा आपल्याला प्रायोरिटी बेसिसवरती विचार करायला पाहिजे त्यांना त्यांना कुठंतरी त्याच्यामध्ये एक वेगळा दर्जा दिला गेला पाहिजे वॅक्सिनेट करण्यासाठी त्यामुळं अशा प्रकारच्या रचना आपण फॉलो करूनच सर्वांना वॅक्सिनेट चांगल्या रीतीनं आपण करू शकतो आणि सर्वांचा जीव जास्तीत जास्त लोकांचा जीव आपण वाचवू शकतो कारण काय जर एक्झाम्पल आपण घेतलं एक वे, ए व्यक्ती आहे ना तो वृद्ध आहे किंवा त्याला ब्लड प्रेशर आहे इतर को भरपूर आजार आहेत आणि बी हा व्यक्ती आहे तो तरुण आहे दष्टपुष्ट आहे त्याला कोणत्याही प्रकारचा आजार नाही तंदुरुस्त आहे परंतु मग आपल्याला इथं काय करायला पाहिजे तर प्रायोरिटी एला द्यायला पाहिजे कारण त्याला रिस्क जास्त आहे बरोबर आहे आणि ह्याच्याकडे इम्युनिटी सिस्टम जास्त आहे त्यामुळे ह्याला थोड्या उशिरा जरी व्हॅक्सिन दिलं गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही त्याला आपण प्रायोरिटी बेसिस म्हणतो म्हणजे याला प्रायोरिटी आता याला बी ला वॅक्सिन मिळाल्यानंतर ए पर्यंत वॅक्सिन पोहोचली पण तू तोपर्यंत ए जिवंत राहील का नाही हे माहिती नाही ना तोपर्यंत त्याला इन्फेक्शन झालं आणि त्याच्यामध्ये तो त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर मग आपण प्रायोरिटी न केल्यामुळं त्याचा मृत्यू झाला असं पण होऊ शकते त्यामुळं प्रायोरिटी ही खूप महत्वाची प्रायोरिटी देणं हे सर्वात महत्वाचं आहे असंच इथं या आर्टिकलमध्ये सांगितलं आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा याने काय सांगितलं वुमन ओन्ली वॅक्सिन डे ठेवायला पाहिजे आपण एक म्हणजे त्या दिवशी फक्त महिलांना वॅक्सिनेट करणे त्या दिवशी फक्त महिलांना वॅक्सिन वॅक्सिन दिलं जाईल इतर कोणालाही मिळणार नाही अशा प्रकारचा एक दिवस आपण ठेवायला पाहिजे त्या दिवशी फक्त महिलांना वॅक्सिन मिळेल त्यामुळं महिलांचं एक वेगळं अस्तित्व समाजामध्ये आहे हे सुद्धा सिद्ध करण्यासाठी आपल्याला मदत होईल म्हणजे एकंदरीत या आर्टिकलला काय सांगायचंय या आर्टिकलमध्ये लेखकाला काय सांगायचं आहे तर तुम्ही वॅक्सिनेट करत असताना एक रचना फिक्स करायला पाहिजे प्रायोरिटी लोकसंख्येच्या कुठल्या भागाला पहिल्यांदा वॅक्सिनेट करायचं आहे त्यानंतर कुठल्या भागाला करायचंय आणि अशा प्रकारच्या प्रायोरिटीज आपण ठरवायला पाहिजे तर आपण चांगल्या पद्धतीने वॅक्सिन यशस्वीरित्या सर्वांपर्यंत पोहोचू शकतो आणि ज्याला गरज आहे खरंच वॅक्सिनची त्या व्यक्तीला व्यक्तीला त्या वेळेत आपण वॅक्सिन देऊ शकतो असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय मग त्या आर्टिकलमधले जर की पॉईंट बघायचं झाले तर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये जे पायाभूत सुविधा असतात इन्फ्रास्ट्रक्चर कसं तुम्ही डेव्हलप कराल त्याला फाईट करण्यासाठी वगैरेसाठी तुम्ही अशा प्रकारचं जर वॅक्सिन रिलेटेड जर मेन्सला क्वेश्चन विचारला तर याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये लिहू शकता त्याचबरोबर दुसरा की पॉईंट आहे वर्ल्ड हेल्थ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा उल्लेख याच्यामध्ये आहे त्यामुळे ते तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर वुमन ओन्ली वॅक्सिन म्हणजे महिलांना आपण महत्त्व समाजामध्ये द्यायला पाहिजे हे वॅक्सिनेशन पॉलिसीमध्ये सुद्धा द्यायला पाहिजे आणि ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जातो त्या वेळेस महिलांचा वेगळा विचार तुम्ही केलेला असायला पाहिजे तर मग तुम्हाला मार्क्स पडण्यात खूप मदत होते समजते एवढंच या आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे पुढचं आर्टिकल आपण बघू कोणतं महत्त्वाचं आहे आपल्यासाठी हे जे आर्टिकल आहे ना ते आताच आपण बिहारमध्ये बघितलं की पहिल्या काउंटींपेक्षा रिकाउंटिंग ज्यावेळेस झालं त्यावेळेस बहात्तर टक्के जास्त संख्या डेची त्याच्यामध्ये निघाली म्हणजे पहिलं जे काउंटिंग केलं गेलं होतं ना, तरी तरी ना ले गे ले ते कुठंतरी फॉल्टी होतं ते कुठेतरी फेल काउंटिंग होतं चुकीच्या पद्धतीनं केलं गेलेलं काउंटिंग होतं आणि त्याच्यामध्ये मग अनेक डाउटेड सिच्युएशन निर्माण झालं डाउटफुल सिच्युएशन निर्माण झालं त्याच्यामुळं जाणून बुजून तरी ही संख्या लपवली गेली नाही ना अशा प्रकारची सिच्युएशन निर्माण झाली त्यामुळं तो एक मोठा क्यस आपल्याला पाहायला मिळाला होता मग या आर्टिकलमध्ये त्याचंच एक्झाम्पल देऊन काय सांगितलं फक्त बिहारचाच आपण असा विचार करून नाही चालणार तरी इतर स्टेट जरी बघितले आपण इतर राष्ट्र जरी बघितले तर त्याच्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती मग डब्ल्यू एच ओ सांगितलं होतं की युरोपियन कंट्रीज ज्या आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ त्यांच्या काउंटींपेक्षा वन पॉईंट सिक्स टाइम्स ओव्हर ऑफिसियल काउंट म्हणजे एक पॉईंट सहा पट एक पॉईंट सहा पट म्हणजे जवळजवळ दीडपट त्यांच्या काउंटींपेक्षा जास्त तिथं मृत्यू दर मिळेल आपल्याला जर नीट काउंटिंग केलं तर असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन न सुद्धा आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळालं होतं म्हणजे या आर्टिकलमध्ये हे सांगायचं सा की बिहार काय त्याला अपवाद नाही बाकीच्या स्टेटचा जरी आपण विचार केला तर तिथं अशीच परिस्थिती थोडं कमी जास्त इकडे तिकडे होईल पण जवळजवळ अशी परिस्थिती आहे की अंडर काउंटिंग जास्त झालं आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फॉल्ट जास्त आहेत परंतु इथे दुसरं पण एक्झाम्पल काय दिलं की या काळामध्ये ज्या डेथ ना त्या डेथ सगळ्याच कोरोनामुळे झाल्या असं आपल्याला म्हणता येणार नाही कारण का तर आता कार्डिस जरी आला किंवा एखाद्याला झटका जरी आला किंवा इतर कोणत्या आजारान तो व्यक्ती मृत्यूमुखी आहे परंतु त्याची रजिस्टर कसं झाले तर कोविड नाईन्टीन मुळे तो मृत्यू पावला म्हणून रजिस्टर झाले त्यामुळे सुद्धा कुठंतरी कोविड नाईन्टीनची डेथ रेट आहे कोविड नाईन्टीन मुळे झालेला डेथ रेट आहे तो कुठंतरी फुगुलेला आपल्याला पाहावेस मिळतो त्याच्यामध्ये एक फुगवटा निर्माण झालेला आपल्याला मिळतो मग त्यानंतर एक्झाम्पल दिले चेन्नईल दिले कोलकाताचे एक्झाम्पल आणि त्याच्यामध्ये रिस्पेक्टिवली काय सांगितले तर गुजरातमध्ये आता झालेल्या काउंटींपेक्षा पेक्षा दहा टक्के दहा पट जास्त मृत्यूदर आपल्याला मिळू शकतो त्याचबरोबर चेन्नईमध्ये पाच पट जास्त मृत्यूदर आपल्याला मिळू शकतो आणि कोलकातामध्ये सेव्हन पट जास्त मृत्यू दर आपल्याला मिळू शकतो असं ऑर्गनायझेशन जे न्यूज ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशन्स आहे त्यांनी हे सजेस्ट केलेलं आहे म्हणजे एकंदरीत या आर्टिकलमध्ये हे सांगायचं आहे की हे जे अंडर काउंटिंग होतंय किंवा नीट काउंटिंग केलं जात नाहीये त्याला अनेक कारण असू शकतात आणि ते फक्त बिहारसाठी मर्यादित नाही तर अनेक राज्यांचा आपण विचार केला किंवा अनेक राष्ट्रांचा विचार केला तरी तिथंसुद्धा सुद्धा याच्यापेक्षा कमी जास्त प्रमाणात याच्यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही अशीच परिस्थिती आहे असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर या आर्टिकलमध्ये हे पण सांगितले की करेक्ट जरी काउंटिंग केलं तर त्याच्यामध्ये तुम्ही कोविड मुळे मृत्युमुखी पडलेली संख्या किती आहे विदाऊट कोविड मृत्युमुखी पडलेली संख्या किंवा किती आहे म्हणजे विदाऊट कोविड कोविड म्हणजे इतर आजार होऊन हे तुम्ही सांगू शकत नाही त्यामुळे अशी परिस्थिती आता आहे की आपण करेक्ट कोविड नाईन्टीन मुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या किंवा कोविड नाईन्टीन डेथ रेट हा करेक्ट आपण सांगू शकत नाही किंवा त्याच्या अंतिम आकडा आपण सांगू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे टोटल हे आर्टिकल डिपेंड कशावर आहे तर कोविड डेथ रेट जो आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत मिळते त्याच्यामध्ये प्रत्येक आकडेवारी जी जी येते त्याच्यामध्ये कुठंतरी तफावत आपल्याला दिसते त्याच्यावरती आधारित ही आकडे आर्टिकल आहे त्यामुळे एवढंच या आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा पुन्हा एकदा उल्लेख आलाय त्याच्यामुळे याच्याविषयी डिटेलमध्ये माहिती करून आपल्याला ठेवणं गरजेचं आहे पुढचं आर्टिकल बघू आपल्यासाठी कोणतं महत्त्वाचं आहे इथं खरं तर आपल्या आर्टिकल संपतायत आता इथून पुढं खरंतर न्यूज चालवते पहिली न्यूज आहे ह्या ज्या फॅमिलीज आहेत ह्यांच्या हसबंड अटॅकमध्ये मारले गेले ते आय एस इस्लामिक स्टेट जे ऑर्गनायझेशन आहे त्याला कुठंतरी अटॅच होते म्हणजे टेररिस्ट होते आणि त्यांचा एका अटॅकमध्ये मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या ज्या ह्या वाईफ आहेत त्यांनी सरेंडर केलं आहे आणि भारताने सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटने त्यांना भारतामध्ये एंट्री दिलेली आहे त्याच्यामध्ये हे ही न्यूज बनलेले पण त्याच्यामध्ये जर अफगाणिस्तानचा रिपोर्ट बघितला तर त्याच्यामध्ये फोर इंडियन आहेत असं सांगितले हेच फोर इंडियन जे आहेत ते आणि त्यानंतर पुढे सांगितले सोळा चायनीज लोक होते त्याच्यामध्ये दोनशे नव्याण्णव पाकिस्तानी होती टू बांगलादेश होती दोन आणि टू फ्रॉम मालदीव दोन मालदीवकडून होते याच्यासाठी ही न्यूज आपल्यासाठी महत्वाची होऊन बसते पुढची न्यूज बघू आपल्यासाठी कोणती महत्वाची पुढची न्यूज तृणमूल काँग्रेसची रिलेटेड आहे मुकुल रॉय जे फाउंडर ज्यावेळेस तृणमूल काँग्रेस फाऊंड झाली स्थापन झाली त्यावेळेसपासूनचे हे मेंबर होते परंतु कुठंतरी दोन हजार सतरामध्ये त्याने बी जे पी जॉईन केली होती परंतु आता पुन्हा एकदा ते काँग्रेसमध्ये जे तृणमूल काँग्रेस आहे ना त्याच्यामध्ये पुन्हा एकदा त्याने एंट्री घेतली आहे त्यामुळे ही न्यूज Uh, ही जी घटना ही जास्त न्यूजमध्ये आहे पुढचं जे आहे ते मोदींनी आदित्यनाथ योगी आदित्यनाथ जे पीचे सी एम आहे त्यांची भेट घेतली त्याचबरोबर अमित शहाशी चर्चा केली आणि uh, सरकार पीमध्ये कशा पद्धतीचं असावं याच्यावर सुद्धा चर्चा झाली कॅबिनेटमध्ये काय चेंजेस होत होत आहेत का असे सुद्धा चर्चा चालू होती त्यामुळं हे आता न्यूजमध्ये आणि आता मग यांना भेटले जाता पुढची पावले यांची कशी असतील हे सुद्धा वारंवार वार न्यूज मध्ये आपल्याला बघायला मिळेल पुढची न्यूज बघूया कोणती महत्वाची आपल्यासाठी पुढच्या न्यूजमध्ये जे वाझे प्रकरण आहे पुढची ही जी न्यूज आहे ती पहिली आहे वाझे प्रकरण अशी आत्ताच तुम्हाला मी सांगितलं आणि त्या वाजे प्रकरणामध्ये जे परमबीर सिंग होते ते मेन इन्चार्ज होते परंतु त्यांना अचानक त्या पोस्टवरून म्हणजे त्या पदभारावरून हटवण्यात आलं आणि दुसऱ्या एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आणि त्याच्यामध्ये मग कॉन्ट्रवर्शियल मुद्दा हा झाला होता की यांनी जे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत मिस्टर देशमुख अनिल देशमुख यांच्यावरती गंभीर आरोप केले होते आणि त्यांनी आता पुन्हा एकदा पी आय एल दाखल केले सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे म्हटलं होतं की ही जी केस आहे ती इतर राज्यांमध्ये सोपवण्यात यावी कारण इथं त्यांना मोठ्या प्रमाणात त्यांच्यावरती वारंवार इन्क्वायरी बसवल्या हो जातात म्हणजे एकंदरीत त्यांना हे म्हणायचंय की गव्हर्नमेंट मला माझ्यावरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करते परंतु सुप्रीम कोर्टानं ती फेटाळली आणि त्यांना सांगितलं की पीपल हू लाईव्ह इन अ ग्लास हाऊसेस शुड नॉट थ्रो स्टोन्स एट अदर्स म्हणजे जे काचेच्या घरात राहतात ते दुस त्यांनी दुसऱ्याच्या घरावरती दगड मारायचा नसतो कारण तुमचे काचेचं घर आहे तुमचं पण घरावर दगड पडले तर तुमचं पण फुटू शकते एकंदरीत त्यांना असं सांगायचंय की जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये एवढ्या दिवस दिवस सर्व्हिस केली तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही सर्व वातावरण बघितलेलं आहे तिथं सर्व्हिस दिलेली आहे तुम्ही जर या महाराष्ट्राबद्दल या इथल्या वातावरणाबद्दल असं काय बोलत असाल तर मग एवढ्या दिवस तुम्ही त्या पदावर होता त्यावेळेस काय केलं अशा प्रकारचा कुठंतरी प्रश्न सुप्रीम कोर्टाने यांना विचारून ती जी प्ली त्यांनी दाखल केली होती पिटिशन ती कुठंतरी फेटाळलेली आपल्याला पाहाव्यास मिळाले त्यामुळे हे न्यूजमध्ये पुढचं जे प्रेग्नंट वुमन मोव हायकोर्ट फॉर जॅब इन्क्लुजन म्हणजे जे प्रेग्नेंट वुमन आहे त्यांच्यातर्फे एक प्ली दाखल केली होती हायकोर्टामध्ये की प्रेग्नेंट वुमन जे आहेत त्यांना प्रायोरिटाईज करता यावं म्हणजे त्यांना प्रायोरिटी दिली गेली पाहिजे की वॅक्सिन घेण्यामध्ये त्यांना कोणत्याही प्रॉब्लेमला फेस करायला लागू नये याच्यासाठी एक सुकर वातावरण त्याच्यासाठी निर्माण करणं गरजेचं आहे वॅक्सिनेशन पॉलिसीमध्ये त्याच्यासाठी याचिका दाखल केली होती सुप्रीम हायकोर्टानं तसे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटला आदेश सुद्धा दिलेला आपल्याला पहाव्यास मिळाले या याचिकेच्या अंतर्गत त्यामुळे हे न्यूजमध्ये पुढची न्यूज बघ आपल्यासाठी कोणती महत्वाची ती आता पुढच्या न्यूजमध्ये जी पुढची जी ही न्यूज आहे ती ब्रू रेफ्युजी जी आहेत त्यांच्याशी रिलेटेड आहे आणि त्यांनी ते आता कुठं आहेत तर मोर दॅन फोर्टी ब्रूज ऑल्सो कॉल्ड रियांग आता ही जे ब्रू कम्युनिटी आहे ना ब्रू रिफ्युजी जे आहेत ना त्यांना रियांग सुद्धा म्हटलं जातं हॅव बिन लिव्हिंग इन द त्रिपुरा हे त्रिपुरामध्ये राहत आहेत परंतु एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये ते खरं एक तर एकोणीसशे सत्त्याण्णवच्या अगोदर मिझोराममध्ये राहत होते परंतु तिथं मोठ्या प्रमाणात यांच्या विरोधात व्हायलंस झाला झाला आणि त्याच्यामुळे त्यांना मिझोराम सोडून त्यांना त्रिपुरामध्ये कुठंतरी स्थायिक व्हावं लागलं मजबूरन त्यांना ते, ते करावं लागलं कारण त्यांची मोठ्या प्रमाणात तिथं कत्तल होत होती त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अटॅक झालेले आपल्याला त्यावेळेस पाहायला मिळाले त्यामुळं ते, ते रिफ्युजी म्हणून मिझोराममध्ये सॉरी uh, त्रिपुरामध्ये राहताना आपल्याला दिसत आहे आणि त्याच्यातले काय मग सात हजार जे आहेत ते रिफ्युजी दोन हजार एकोणीस तीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसपर्यंत वापससुद्धा जे मिझोराममध्ये आहे ते गेले होते आणि त्यातले जे जा जवळजवळ चाळीस हजार आहेत अजून तिथंच राहत आहेत कुठं तर त्रिपुरामध्ये मग त्रिपुरामध्ये जे फॉरेस्ट एरिया आहे तिथे यांची सेटलमेंट आहे आणि तिथं मोठ्या प्रमाणात यांनी कन्स्ट्रक्शन करण्यास सुरुवात केली मग त्याच्याच विरोधात ब्रू रिफ्युजी रिएबिलेशन इन त्रिपुरा हिट्स ग्रीन पॅनल हर्डल रिस्पॉन्स सॉर्ट अँड कम्प्लेन्ट अबाउट रिसेटलमेंट इन फॉरेस्ट मग त्याच्या विरोधातच नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल जे आहे त्यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती की दोनशे पन्नास जवळजवळ दोनशे पन्नास हेक्टर एरियावरती त्यांनी कन्स्ट्रक्शन केलं आहे म्हणजे तिथं ग्रीन बेल्ट होता आणि तो ग्रीन बेल्ट कोण कुठंतरी यांच्यामुळं डिग्रेड होतोय डिग्रेडेशन त्याचं होतंय असे या तक्रारीमध्ये म्हटलं गेले त्यामुळे हे न्यूजमध्ये याच्यामध्ये ब्रू कम्युनिटी न्यूजमध्ये याच्याविषयी विशेष माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे मग ती स्थलांतर झाली होती मिझोरामवरून आणि ती आता स्थायिक आहे त्रिपुरामध्ये बरोबर आहे मग त्याच्यामध्ये इथनिक व्हायलन्स झाला होता मोठ्या प्रमाणात हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये थोड्या फार प्रमाणात माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल टी विषयी विकिपीडिया पळून बेसिक माहिती आपण काढून ठेवणं गरजेचं आहे त्याच्यासाठी ही न्यूज आपल्यासाठी महत्वाची होती पुढची न्यूज बघूया ही जी न्यूज आहे ना ती एक्स्ट्रीमली हेवी शोवर एक्सपेक्टेड इन मुंबई रिजन टुमारो आपलं इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे त्यांनी सांगितलं की शुक्रवारी म्हणजे आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बघायला मिळेल आपल्याला त्याच्यात विशेष करून रत्नागिरी रत्नागिरी आणि रायगडसाठी रेड झोन रेड अलर्ट जाहीर केला आहे म्हणजे तिथं मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल त्यामुळे रेड अलर्ट त्या एरियाला जाहीर करण्यात आहे त्याच्यासाठी महत्त्वाचे मग याच्यामध्ये इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आपण विकिपीडियावरून याची बेसिक माहिती काढून ठेवायला पाहिजे पुढची न्यूज बघू आपली कोणती महत्वाची पुढची न्यूज आहे जम्मू काश्मीर रिलेटेड न्यूज आहे आता जम्मू काश्मीरमध्ये खूप खरं तर महिने झाले इथं जे स्पेशल स्टेटस आहे ते काढून तरीसुद्धा तिथली कोणतीही पार्टी सेंट्रल गव्हर्नमेंटला अटॅच झाली नव्हती परंतु आता कुठंतरी त्यांच्यामध्ये अशी तिथल्या लोकल पार्टीज ज्या जा आहेत जम्मू काश्मीरच्या त्यांच्यामध्ये चर्चा होऊन त्या कुठंतरी सेंट्रल गव्हर्नमेंटशी अटॅच होताना आपल्याला भविष्यात दिसतील अशी सूत्रांकडून माहिती मिळाली त्या त्यामुळे यांच्या आताच कॉन्फरन्स झाली त्यामुळे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं तशा प्रकारची चर्चा झालेल्या आपल्याला पाहाव्यास मिळते त्यामुळे कुठंतरी आता भविष्यात इथल्या ज्या पार्टीज आहेत त्या भारतीय सरकार जे आपलं आहे गव्हर्नमेंट आहे त्याला अटॅच झालेला आपल्याला पाहायला मिळतील बीजेपी पीची सुद्धा चर्चा करताना हे भविष्यात आपल्याला दिसतील त्यामुळं ही न्यूज आपल्यासाठी महत्वाची होती पुढची न्यूज महत्वाची कोणती बघू आपल्यासाठी पुढच्या न्यूजमध्ये पाक पासेस बिल टू लेट जाधव आपल्या कुलभूषण जाधव जे कुलभूषण जाधव आहेत आपले, आपले ते पाकिस्तानच्या जेलमध्ये आहेत त्यांना पाकिस्तान गव्हर्नमेंट म्हणजे पाकिस्तान सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा जाहीर केली आणि त्यांना आता कुठंतरी अपील करण्याची राईट देणारं जे बिल आहे ते पाकिस्तानच्या पार्लमेंटमध्ये पास झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळते जी की आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे पुढचं हा विल फूड रिच मायग्रंट्स विदाऊट रेशन कार्ड आस्क सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टानं सेंट्रल गव्हर्नमेंटला हे विचारले की जे मायग्रंट वर्कर आहेत हा विल फूड रिच मायग्रंट्स म्हणजे त्यांच्यापर्यंत तुम्ही कसं अन्न पोहोचवणार आहेत कारण त्यांच्याकडे एक तर रेशन कार्ड नाही त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची आयडेंटिटी असण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे तुम्ही कसं आयडी आयडेंटिफाय करणार आहात की त्यांना रेशनची किती प्रमाणात गरज आहे बरोबर आहे आणि त्याची एक रचना कशा प्रकारची असावी अशी खरंतर एक्सप्लेनेशन सेंट्रल गव्हर्नमेंटकडे सुप्रीम कोर्टानं मागितलेल्या आपल्याला पाहावंच मिळते त्यामुळे ही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची होती आणि खऱ्या अर्थाने या न्यूजमध्ये जजमेंटमध्ये काय सांगण्यात आले तर नो डाऊट म्हणजे हा डाऊट नाहीये की तुम्ही जे मायग्रंट वर्कर आहेत त्यांना अन्न वगैरे पुरवत आहात आणि त्याच्यामध्ये मग ज्याच्याकडे रेशन कार्ड आहे ज्याच्याकडे नाही अशांना सुद्धा तुम्ही आयडेंटिफाय करताय आणि पुरवताय रेशन मग इथं सांगितलं ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांचं ठीक आहे तुम्ही त्यांना रेशन त्या प्रमाणात पुरवत आहे परंतु ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही आहे किंवा अशा प्रकारचं कार्ड नाहीये त्यांना तुम्ही कशा पद्धतीनं रेशन पुरवणार आहात अन्न पुरवणार आहात याचं एक्सप्लेनेशन खऱ्या अर्थानं सुप्रीम कोर्टानं सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र शासनाकडे मागितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते त्याचबरोबर इथं सुप्रीम कोर्टानं बेंगाल गव्हर्नमेंटला सांगितलंय जे आपली वन नेशन वन रेशन कार्ड स्कीम आहे त्याचं फॉलो म्हणजे ते तुम्ही फॉलो करायला पाहिजे असं कुठंतरी सुप्रीम कोर्टानं पश्चिम बंगाल गव्हर्नमेंटला सांगितलेलं आहे द स्कीम गिव्ह मायग्रंट सॅक्सेस ऑफ फूड ग्रँटिंग एनी फेअर प्राईस शॉप एनिवेअर इन द कंट्री नो मॅटर वेअर दे रेशन कार्ड इज रजिस्टर्ड म्हणजे त्या स्कीमच्या अंतर्गत देशामध्ये कुठल्याही रेशन दुकानातमध्ये तुम्हाला रेशन कार्ड दाखवल्यानंतर माल मिळेल मग तुमचं रेशन कार्ड कुठल्याही स्टेटमध्ये रजिस्टर असू द्या कुठल्याही स्टेटमधल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये रजिस्टर असू द्या अशा प्रकारची आहे वन नेशन वन रेशन कार्ड ही स्कीम समजते त्यामुळं ही सुद्धा न्यूज आपल्यासाठी महत्वाची त्याचमध्ये महत्त्वाचं काय वन नेशन वन रेशन कार्ड स्कीम काय आहे हे तुम्ही डिटेलमध्ये बघून ठेवायला पाहिजे समजते पुढची न्यूज बघू आपल्यासाठी कोणती महत्वाची ती आता पुढच्या न्यूजमध्ये सांगितलं आहे की आपलं जे पुढची पहिली न्यूज आहे ती ह्या यू एसचे रिलेटेड आहे यू एसनं यू एसचं जे युनायटेड स्टेट फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यांनी आपली जी लस आहे कोवॅक्सिन भारत बायोटेकद्वारे बनवलेली ती कुठंतरी त्यांनी रिजेक्ट केलेली पाहायलाच मिळते इमर्जन्सी यूज म्हणून सुद्धा त्याचा वापर आम्ही करणार नाही अशा पद्धतीचं त्याने स्टँड घेतलेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच्या विरोधात भारतीय गव्हर्नमेंटने हे सांगितलं आहे व्ही के पाऊल जे आहे ते नीती आयोगाचे एक मेंबर आहेत त्यांनी हे सांगितलं आता की आपल्याला आपल्या देशाच्या कोणत्याही पॉलिसीवरती त्याचा इफेक्ट पडणार नाही त्याच्यामुळे त्यांनी रिजेक्ट जरी केलं तरी आपण काळजी करण्याचं कारण नाही असं कुठंतरी या न्यूजमध्ये आपल्याला सांगितलेलं पाहाव्यास मिळतं या न्यूजमध्ये हे सांगितले की टू डोसेस जे कोविड नाईन्टीनचे आहेत ते जवळजवळ सेवनटी सेवन पर्सेंट सत्याहत्तर टक्के इफेक्टिव्ह आहे त्यामुळे तुम्ही जरी आ, क्लिनिकल प्रोसिजरमध्ये असाल कोविड नाईन्टीन पेशंटच्या वारंवार संपर्कात येत असाल तरी सुद्धा तुम्हाला ते जवळजवळ सत्याहत्तर टक्के प्रोटेक्ट करण्यासाठी सक्षम आहे असं आपल्याला इथं सांग सांगितलेलं पाहाव्यास मिळत आणि याच्यामध्ये मग बेटाचा उल्लेख केला आहे त्यानंतर डेल्टाचा उल्लेख केला आहे याच्या याच्या वेरियंटच्या संपर्कात जरी तुम्ही आला तरी तुम्हाला त्याच्यापासून सेवन्टी सेवन पर्सेंट प्रोटेक्शन मिळू शकतं आता इथं व्हेरियंट दिलेत मग आता भारतात आढळणारे वेरियंट कोणकोणते आहेत तर इथं एक डेल्टा दिला आहे दुसरे आणखी दोन आहे ते सुद्धा तुम्ही इंटरनेटवरून बघून ठेवणं गरजेचं आहे पुढची न्यूज बघू आपल्यासाठी कोणते महत्त्वाचे ही न्यूज आहे ना ही बेंगॉलशी रिलेटेड आहे बेंगॉलमध्ये तर पाहायला मिळालं की एका रिझर्वमध्ये हे पाहायला मिळालं की हत्तीच्या पायामध्ये एक साखळी घुसलेली होती आणि ती काढण्यामध्ये कुठंतरी त्या रेस्क्यू टीमला यश आलेलं आहे त्याच्यामुळं ते, ते कुठंतरी सुखकर करणारी ही गोष्ट आहे त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे त्यामुळं आता विशेष म्हणजे हत्ती आढळणारे कोणकोणते फॉरेस्ट आहेत किंवा रिझर्व एरियाज आहेत जे गव्हर्नमेंटने रिझर्व्ह करून ठेवले आहेत ते तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे या न्यूज मधून आपण तेवढं तरी घेऊ शकतो पुढची न्यूज बघू आपल्यासाठी कोणती महत्त्वाची पुढची न्यूज आहे ती ड्रॉप आऊट असतात सेंट्रल गव्हर्नमेंटनं आता सर्व स्टेटला काय डायरेक्शन दिले दिलेले आहेत कारण का कोविड नाईन्टीन मुळे जी चौदा ते सॉरी सहा ते चौदा वयोगोटाल तील जी मुलं आहेत ती मोठ्या प्रमाणात आउट ऑफ स्कूल झालेल्या आहेत आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन्समध्ये त्यांची गणती व्हायला हो लागलेली आहे मग त्यांना मेन प्रवाहामध्ये आणण्यासाठी ट्रेनिंग सेंटर डेव्हलप करण्याची गोष्ट सोन सेंट्रल गव्हर्नमेंट करत आहे मग त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये नेमकं काय होईल तर त्या से ट्रेनिंग सेंटरमध्ये समजा फर्स्ट स्टँडर्डमध्ये एखादा मुलगा ड्रॉप ड्रॉप आऊट केला डायरेक्ट त्याच्या त्याची बॅच आता थर्ड स्टँडर्डमध्ये मग या थर्ड स्टँडर्डमध फर्स्ट स्टँडर्ड टू थर्ड स्टँडर्ड त्याचा गॅप भरून काढण्यासाठी एक ट्रेनिंग सेंटर चालू केलं जाईल आणि त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये दोन वर्षात त्याचं जे बुडलं आहे तेवढं त्याला सक्षम केलं जाईल आणि डायरेक्ट त्याला त्याची जी बॅच आहे अगोदर जी पुढे गेलेली आहे त्या बॅचपर्यंत त्याला आणून सोडलं जाईल म्हणजेच त्याला मेन प्रवाहामध्ये आणलं जाईल आणि त्याची जी दोन वर्ष वाया गेलेली आहे ती सुद्धा भरून काढली जातील त्या ते, ते फुलफिल करण्याचं खरं तर एम ध्येय सेंट्रल गव्हर्नमेंटचा असलेला आपल्याला पाहाव्यास मिळते आणि त्याच्यामध्ये मग समर समग्र शिक्षा स्कीमसुद्धा उल्लेख तिचासुद्धा आलेला आहे त्यामुळे समग्र शिक्षा स्कीम जी आहे तीसुद्धा आपण बघून ठेवणं गरजेचं आहे एवढं त्या न्यूजमध्ये महत्त्वाचं होतं पुढची न्यूज बघू आपण कोणती महत्वाची आपल्यासाठी आता पुढची न्यूज जी आहे ती जी सेवन मीटिंगशी रिलेटेड आहे जी सेविंग सेवन जो ग्रुप सेवन आहे त्यांची आत्ताच मीटिंग झालेलं आपल्याला पाहावेस मिळाले आणि त्याच्यामध्ये जी सेवन टू प्लेज वन बिलियन वॅक्सिन शॉर्ट्स फॉर वर्ल्ड म्हणजे त्याच्यामध्ये हे ठरलं की वन बिलियन व्हॅक्सिन शॉर्ट्स फॉर वर्ल्ड ज्या मिनिमम इन्कम कंट्री आहेत किंवा गरीब देश आहेत त्या देशांना वॅक्सिन आपलं देणं खरं आपलं सुद्धा कर्तव्य आहे म्हणून या ग्रुपमध्ये तशा प्रकारचं डिस्कशन झालेलं दिसलं आणि त्याच्यामध्ये मग आताच आपण बघितलं होतं की युएसनं फायव्ह हंड्रेड मिलियन पाचशे मिलियन वॅक्सिन डोसेस आहेत ते डोनेट केले बोर होते बोर अशा प्रकारच्या कंट्रींसाठी कालच्याच न्यूजपेपरला होतं आणि त्याचबरोबर बॉरिस जॉन्सन आहेत ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर त्यांनी सुद्धा एक हंड्रेड म्हणजे शंभर मिलियन डोसेस डोनेट केले होते अशा प्रकारच्या कंट्रीसाठी त्यामुळे सुद्धा आणि यांचा समावेश सुद्धा जी सेव्हन मध्ये होतो कुठंतरी म्हणून सुद्धा ही न्यूज आपल्यासाठी महत्वाची होती आणि याच्यामुळे आता जी सेव्हन सुद्धा जास्त कंट न्यूजमध्ये कारण का तर मिनिमम ग्लोबल मिनिमम टॅक्सची त्यांची बोलणं चालू आहे पंधरा टक्के टॅक्सविषयी मी तुम्हाला समजावून सांगितलं होतं त्यामुळे त्या जी सेवन जास्त न्यूजमध्ये न्यूज त्यामुळं जी सेवन तुम्ही त्याची बेसिक माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे त्याचबरोबर जी ट्वेंटीची बेसिक माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे समजते तसा विचार केला तर आता काय काय न्यूजमध्ये सांगतो आहे आता या पंधरा दिवसातल्या न्यूजमध्ये जी सेवन न्यूजमध्ये कोणकोणते ग्रुप सांगतो तुम्हाला महत्त्वाचे कोणते आहेत न्यूजमध्ये जी सेवन आहे जी ट्वेंटी न्यूजमध्ये आहे ब्रिक्स न्यूजमध्ये आहे मोठ्या प्रमाणात हे आणि युनायटेड नेशन आहे न्यूजमध्ये नाटो न्यूजमध्ये नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणतो ती न्यूजमध्ये त्याचबरोबर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन न्यूजमध्ये त्याचबरोबर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन न्यूजमध्ये त्याचबरोबर या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे रिलेटेड ही वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन का uh, न्यूजमध्ये होते तर या ट्रिप्स अग्रीमेंटमुळे न्यूजमध्ये होती पेटेंटचा इश्यू आपला जो वॅक्सिनचा चालू होता त्याच्याशी न्यूजमध्ये होती बरोबर आहे अशा प्रकारचे हे मेन मेन जे ग्रुप आहेत ना त्यावेळेस तुम्ही करून ठेवायला पाहिजे याची वारंवार रिव्हिजन करत राहिला पाहिजे जेणेकरून या ग्रुपचा जिथं जिथे उल्लेख होईल त्या बरोबर त्या ग्रुपचा उद्देश काय आहे त्याच्या मेन मेन कंट्री त्याच्या कोण आहेत बरोबर आहे किती मिटिंग आता लेटेस्ट झाली त्यांची हे तुम्हाला ही बेसिक माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे त्यामुळे त्या त्यावेळेस ते करून ठेवणं गरजेचं होऊन मस्त बरोबर आहे पुढची न्यूज जी आहे ती यु एन ह्युमन राईट सेक्रेटरी जे आहेत युनायटेड नेशनच्या मायकल बॅचलेत या यांनी हे सांगितलं की ह्युमन राईट्स कॅटास्ट्रॉफ सिन्स द फेब्रुवारी वन कॉप एक फेब्रुवारीपासून आता म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायलन्स सुरू आहे मोठ्या प्रमाणात लोकांची कत्तल केली जाते मग त्याच्यामध्ये मिलिटरी ग्रुपचा सुद्धा जे मिलिटरी आहे ऑफिशियल मिलिटरी त्यांचा सुद्धा मोठा हात असलेला यांनी जाहीर केला आहे त्याच्यामुळं तिथं वेळेत जर आपण अंकुश नाही ठेवला तर तिथं मोठ्या प्रमाणात ह्युमन राईटचं व्हायलेशन होऊ शकतं भविष्यातसुद्धा सुद्धा अशी कुठेतरी चिंता यांनी जाहीर केले आपल्याला पाहाव्यास मिळते मग या न्यूजमुळं आता इथे सांगितलं ॲटलिस्ट एट सिक्स्टी सिव्हिलियन किल्ड त्याच्यामध्ये जवळजवळ आठशे साठ जे सामान्य लोक आहेत ते मेलेले आहेत असं हिने सांगितलंय मग याच्यामुळं आपल्या न्यूजमध्ये म्यानमार आहे मग म्यानमार आपल्या बॉर्डरला टच करतं का बॉर्डरला बॉर्डरला जर टच करत असेल तर ते कोणकोणत्या कंट्री सॉरी स्टेटला टच करतं हे सुद्धा बघून ठेवणं गरजे आहे त्याबरोबर आत्ताच तुम्हाला इथे सांगितलं होतं मी युनायटेड नेशन वारंवार न्यूज मध्ये असतं त्याची बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे आणि त्याची वारंवार रिव्हिजन झाली का आता युनायटेड नेशन की तुमच्या डोक्यातील ना आपण बघून ठेवलं युनायटेड नेशन त्याची बेसिक माहिती आपल्याला आहे बघितल्या बघितल्या माइंडमध्ये रिव्हिजन टाकू शकता त्याची बरोबर आहे परत, परत, परत तुम्हाला परत परत उघडायची पण गरज पडणार नाही एकदा तुमच्या डोक्यामध्ये ते बसल्यानंतर समजते पुढची न्यूज बघू आपल्यासाठी कोणती महत्वाची पुढच्या न्यूज मध्ये हॉस्पिटल विषय बोललं जाते फ्रेंडशिप हॉस्पिटल ओपन चायना श्रीलंका मध्ये जे फ्रेंडशिप हॉस्पिटल आहे ते हॉस्पिटल त्यांनी डेव्हलप केलं तर त्यांना सपोर्ट चायनानं केला होता जवळजवळ साठ मिलियन डॉलरची मदत चायनाने केली आणि त्यामुळे हे हॉस्पिटल उभं राहिलं त्यामुळे त्याला चायना श्रीलंका फ्रेंडशिप हॉस्पिटलसुद्धा म्हटलं जाते त्यामुळे सुद्धा ही न्यूज आपल्यासाठी महत्वाची ठरते कारण श्रीलंका ही आपली नेबर कंट्री आणि त्याच्या बरोबर त्या श्रीलंकेबरोबर आता कोलंबो सिटी डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा श्रीलंका चायनानं त्यांना मदत केली होती श्रीलंकेला त्याचबरोबर अशा प्रकारच्या अनेक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये चायना मदत श्रीलंका लंकाला करताना दिसत आहे म्हणजे आपली नेबर कंट्री श्रीलंका आहे आणि ती मोठ्या प्रमाणात चायनावरती डिपेंड होताना आपल्याला दिसते कुठंतरी मग आपल्या सुद्धा डिप्लोमॅटिक रिलेशन्स कुठंतरी बदलताना दिसत आहेत या इन्सिडेंटमुळं त्यामुळे ही घटना आपल्यासाठी महत्वाची होऊन बसते पुढची न्यूज बघू कोणती महत्वाची तर इथं आपली ही जी न्यूज होती ती आपली शेवटची न्यूज होती इथं आपला आजचा द हिंदूचं डिस्कशन आजचं बारा जून दोन हजार एकवीसचं द हिंदूचं डिस्कशन इथं समाप्त होते अशा आहे की मी तुम्हाला चांग, चांगल्या पद्धतीनं द हिंदू आता समजावून सांगू शकलो असेल जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा नसेल तर डिसलाईक करा डिसलाईक का केला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून मी त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करू शकेन त्याचबरोबर प्लीज सर्वांना हे शेअर करा सर्व आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा जेणेकरून सर्वांना याचा फायदा घेता येईल सो इथं आजच्या तुमची मी रजा घेतो भेटू आपण उद्याच्या नवीन एडिशनमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद